साहेब खरंच भाषण करतील का नाही असं एक वातावरण होतं प्रचंड पाऊस होता गर्दी होती प्रचंड पण पवार साहेबांनी ते पाच सात मिनिटाचं भाषण केलं ते प्रचंड व्हायरल झालं विक्रमी व्हायरल झालं तर पवार साहेब म्हटले की सरकार आपले येईल म्हणून आणि तशा प्रकारचा दस्तावेज त्यांच्याकडे होता ते नोंदणी करत होते की कुठल्या मतदारसंघामध्ये आपले लोक निवडून येतील की मतदानाच्या आदल्या दिवशीच या महाराष्ट्राचं सरकार आपणच स्थापन करणार हे त्यांनी निश्चित केलेलं ओके अपमानामध्ये अस्मिता असते लक्षात ठेवा किंवा आपण बाउन्स बॅक होतो साहेब बाउन्स बॅक झाले खाली एकूण मला मला दिसभा होते साताऱ्यातली पावसा सभा तेव्हा तुम्ही बरोबर पवार साहेबांना बरोबर होता तर पवार साहेबांना अंदाज आला होता सभेचा किंवा काय सुरूच होता नाही त्यानंतर तुमचं काही बोलणं झालं होतं सभेनंतर किंवा बरोबरच होतो मी त्यांच्या म्हणजे ऍक्च्युली सातारची सभा पावसातच होती पवार साहेब खरंच भाषण करतील का नाही असं एक वातावरण होतं प्रचंड पाऊस होता गर्दी होती प्रचंड पण पवार साहेबांनी ते पाच सात मिनिटाचं भाषण केलं ते प्रचंड व्हायरल झालं विक्रमी व्हायरल झालं सगळ्या पेपरनी ती बातमी दिली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो आम्ही फलटण मार्गी बारामतीला पोहोचलो तिथून आम्ही रोहित पवारांच्या कर्जत मतदारसंघात गेलो तिथंही पावसात भाषण केलं तिथेही जवळपास पंचवीस तीस हजार लोक होते आश्चर्य असं होतं की तिथेही प्रचंड होते तिथनं मग आम्ही इंदापूरला गेलो मामा मामांच्या मतदारसंघात गेलो आणि ह्याच वेळेस पाचला शेवटची वेळ असती प्रचाराची तर ती सहा झाली होती त्यामुळं मामांची सभा करून अजित पवारांच्या सभेला आम्ही आलो आणि बारामतीची त्यांनी सभा केली आणि संध्याकाळी आम्ही घरी गेलो घरी जात असताना गोविंद बागेमध्ये मी पवार साहेबांना म्हटलं की आपण आता वीस दिवस साहेब प्रवास केला आपल्याला काय वाटतं तर पवार साहेब म्हटलं की सरकार आपले येईल म्हणून आणि तशा प्रकारचा दस्तावेज त्यांच्याकडे होता जे नोंदणी करत होते की कुठल्या मतदारसंघामध्ये आपले लोक निवडून येतील कुठं काँग्रेसचे येतील कुठं राष्ट्रवादीचे येतील आणि मी निश्चित सांगतो की मतदानाच्या आदल्या दिवशीच या महाराष्ट्राचं सरकार आपणच स्थापन करणार हे त्यांनी निश्चित केलेलं केलेलं होतं ओके पण जेव्हा आता पवार साहेब दोन हजार चोवीसची सगळी तयारी करतायत तेव्हा पहिल्यांदा इतकं मोठं संकट असं उभं राहिलेलं आहे की दोन तुम्ही जेव्हा अंतुलनीय पक्ष फोडला तेव्हा त्यांच्या घरातलं कोणी फोडलं होतं पवारांच्या आता भाजपनं पवारांच्या घरातही फुट पाडलेली आहे आणि त्याप्रमाणे पक्षातही फुट पडलेले आहे तर हा पवारांचा पुढचा दोन हजार चोवीसचा संघर्ष कसा राहील तुम्हाला काय वाटतं नाही आपल्याकडे काय होतं की अपमानामध्ये अस्मिता असते लक्षात ठेव किंवा आपण बाउन्स बॅक होतो साहेब बाउन्स बॅक झालेले म्हणजे साहेबांची एनर्जी आता डबल झालेली बरं पवार साहेब ज्या ताकदीने इरवी काम करतात त्याच्यात डबल ताकदीने काम सुरू केलेले ते ओके okay. आणि त्यांना असं वाटतं की आता नवीन तरुण पिढी पुढे यायला पाहिजे म्हणजे आता रोहितदादा पवार असतील आर आर पाटलांचा मुलगा रोहित असेल सलील देशमुख असेल ज आपल्या अनिल देशमुखांचा मुलगा किंवा जयंत पाटलांचा मुलगा यांच्याबरोबर सतत साहेबांनी आता संपर्क ठेवलेला आहे आणि जसं नव्याण्णवला अजितदादा असतील वळसे पाटील असतील आर आर पाटील असतील जयंत पाटील असतील हे साधारणपणे अडोतीस चाळीसचे तरुण खऱ्या अर्थाने प्रथम राजकारणात त्यांनी पुढं आणले आणि त्यांना राजकारणामध्ये सत्तेची पद दिली तसंच आता चेंज इज द रूल ऑफ नेचर निसर्गाचा नियम बदल आहे आणि तो सातत्याने होत असतो पवार साहेब त्याचे निमित्त असतील आणि पवार साहेबांना आत्ता जनमानसामध्ये त्यांची जी लोकप्रियता वाढलेली आपण त्यांच्या पक्षाला मराठ्यांचा पक्ष म्हणतो ही गोष्ट खरी नाही परंतु मराठा पक्ष जरी म्हटलं तुम्ही तरी आज जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड राग आहे कारण शिवसेना ही मराठी अस्मिता असलेला पक्ष फोडलाय आणि मराठा अस्मिता असलेला मराठा म्हणजे सर्व समावेशक महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना mm. मराठा म्हणतो आपण कारण आपल्या राष्ट्रगीतात पंजाब सिंध गुजरात मराठा आहे mm. म्हणून मी त्या अर्थाने मराठा म्हणतो या दोन अस्मिता अत्यंत तीव्र आहेत मराठी माणसाची शिवसेना आणि मराठा माणसांची राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडल्यामुळं स्थानिक पातळीवर तुम्ही कुठेही जा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा लोकांनी फक्त निवडणुकीची वाटच पाहतायत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पराभव केल्याशिवाय महाराष्ट्राची जनता थांबणार नाही कारण इतिहास असा आहे महाराष्ट्राचा डीएनए असा आहे तो दिल्ली पुढे झुकत नाही लक्षात ठेवा ओके अस्मिता okay. असलेला कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य ते केवढं होतं मावळ्यांचं ते राज्य केवढं होतं पण बलाढ्य असलेल्या औरंगजेबाला शिवाजी महाराज ज्यावेळेस आव्हान देतात त्यावेळेस या महाराष्ट्रातले लोक शिवाजी महाराजांबरोबर राहिले दिल्ली पुढं न झुकणारा आणि अपमान न सहन करणारा मी तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जादू करतील आणि हे सत्य आहे